सिद्धिविनायक मंदिर येथे गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळते। यावेळी सिद्धिविनायक मंदिर येथे साध्या पद्धतीने गणेश जयंती साजरी करण्यात येते। या संदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता सिद्धिविनायकच्या इथे आहेत, आपण थेट जाऊया विशाल पाटीलकडे। विशाल, काय नेमकी परिस्थिती आहे आज गणेश जन्मानिमित्त, काय काय उत्सव आहे? नक्कीच, खरं तर मुंबईचं आराध्य दैवत बाप्पा सिद्धिविनायक या ठिकाणी माघी गणेश जयंती निमित्त मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। यावेळची परिस्थिती जी आहे ती वेगळी आहे, आपण बघू शकतो। तरी सुद्धा गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सिद्धिविनायक न्यास मंदिराकडनं वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आजच्या दिवशी आयोजित केले जातात, मात्र आज कोणतेही कार्यक्रम जे आहेत ते नाही आहेत। खरं तर सिद्धिविनायक बाप्पाची मिरवणूक जी आहे ती संपूर्ण प्रभादेवी परिसरात निघते आणि या मिरवणुकीला लाखो भाविक जे असतात ते उपस्थित असतात, या मिरवणुकीमध्ये सामील झालेले असतात। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मिरवणूक सुद्धा आता रद्द करण्यात आलेली आहे आणि ही मिरवणूक जी आहे ती फक्त मंदिराच्या मध्ये आतल्या आत काढण्यात येणार आहे। कारण का परिस्थिती जी आहे ती वेगळी आहे, नाजूक अशी परिस्थिती आहे। जर सिद्धिविनायक बाप्पाची मिरवणूक काढली तर लाखो प्रमाणात भाविक जे आहेत ते या मिरवणुकीला येऊ शकतात, म्हणूनच जी आहे ती मिरवणूक रद्द करण्यात आलेली आहे। खरं तर आज माघी गणेश जयंती निमित्त अत्यंत साध्या पद्धतीनं मात्र उत्साहात जी आहे ती गणेश जयंती साजरी करण्यात येते आणि सिद्धिविनायक न्यास मंदिरा येथे मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते येत असतात। खरं तर आजच्या दिवशी तासाला 150 लोक जे आहेत ते आतमध्ये सोडण्यात येणार आहेत। संपूर्ण दिवसाला जर पाहायला गेलं तर 15,000 लोक जे आहेत ते आज दर्शनासाठी येणार आहेत असं सिद्धिविनायक न्यास मंदिराकडनं सांगण्यात आलेलं आहे। सध्या सिद्धिविनायक न्यास मंदिर येथे पूजा जी आहे ती चालू आहे, मात्र माघी गणेश जयंती आहे ती अत्यंत साध्या पद्धतीनं मात्र उत्साहात साजरी करण्यात येते। सुरेश सर, धन्यवाद। विशाल, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।